या वीडियो मध्ये आपण निक्षेप पोर्टल मध्ये लाभ रजिस्टर रिपोर्ट कसा बघायचा ते पाहणार आहोत। इथे सर्वात पहिली स्टेप आहे संबंधित यूजर नेम आणि पासवर्ड वापरून निक्षेप रिपोर्ट्स पोर्टल मध्ये लॉग इन करणे। या पेजवर डाव्या बाजूच्या पट्टीवरील रुग्णानुसार सूचीवर क्लिक करा। इथे आपल्याला लाभ रजिस्टर हा पर्याय दिसेल। ही दिलेल्या तारखेच्या श्रेणीमधील सूचित केलेल्या रुग्णांसाठी लाभ आरोग्य सुविधेनुसार सर्व लाभ आणि त्यांची स्थिती याची लाईन एक सूची आहे। एक पेज दिसेल ज्यावर काही ड्रॉप डाउन असतील। जेव्हा आपण यामध्ये मूल्य प्रविष्ट करता तेव्हा आपल्याला इच्छित असलेला रिपोर्ट मिळतो। राज्याच्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा आणि आपल्याला हवे असलेले राज्य निवडा। पुढील स्टेप आहे जिल्हा निवडणे। टीबी युनिटच्या ड्रॉप डाऊन मध्ये आपण कोणतेही एक टीबी युनिट निवडू शकता किंवा सर्व टीबी युनिट हा पर्याय निवडू शकता। वारंवारता मासिक किंवा त्रैमासिक असू शकते। आत्तासाठी त्रैमासिक निवडू। पुढील ड्रॉप डाऊन मध्ये आपण सवर्ष निवडू शकतो। या ड्रॉप डाऊन मध्ये मागील 5 वर्षांची सूची आहे। त्रैमासिकाच्या ड्रॉप डाऊन मध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही 4 त्रैमासिकापैकी एक त्रैमासिक निवडू शकता। पुढील स्टेप आहे रुग्णाचा प्रकार निवडणे। सर्व सार्वजनिक किंवा खाजगी। योजनेसाठी 4 पर्याय दिलेले आहेत। आपल्याला हवी असलेली योजना निवडा। पुढील स्टेप आहे लाभाची स्थिती निवडणे। आपण कोणताही विशेष लाभ निवडू शकता किंवा सर्व लाभ पर्याय निवडू शकता। शेवटच्या ड्रॉप डाऊन मध्ये आपल्याला हवी असलेली लाभार्थींची स्थिती निवडा। सर्व डेटा प्रविष्ट केल्यानंतर एक्सेल निर्माण करा बटणावर क्लिक करा। फाइल निर्माण होईल आणि आपल्याला स्क्रीनवर डाउनलोड बटन दिसेल। इथे लाभ रजिस्टर पाहण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे।